महाराष्ट्र शासनाच्या वृक्ष लागवड अभियानाला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळतोय. भाजप उल्वानोड कवाड विभागाच्या वतीने सोमवारी वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनही करा असा मोलाचा सल्ला यावेळी दिलाय. गव्हाण येथील शांतादेवी मंदिर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेडभगत, पंचायत समिती सदस्य तथा भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा गरत, कामगार नेते सुरेश पाटील, वाहतूक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, हरिभाऊ पाटील, पंडित म्हात्रे, न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्री पवार, उल्वानोड 2 अध्यक्ष विजय घरत, भाजप नेते मोतीराम कोळी, महादेव कोळी, जयवंत देशमुख, अनंता ठाकूर, प्रमोद ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. गेल्या वर्षी आपल्या सरकारनं 2 कोटी झाडं लावायचं ठरवलं आणि 2,80,00,000 झाडांची लागवड झाली. हे जे उद्दिष्ट आपण घेतलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये आपण लागवड केली. आपले महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि वनविभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब जे आहेत हे अतिशय अभ्यास आणि डॅशिंग असे नेते आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी अगदी जोरदार काम करून हे काम केलं. यावर्षी आपल्याला 4 कोटी झाडं लावायचं उद्दिष्ट सरकार दिलेलं आहे. महाराष्ट्र एक इतकं मोठं राज्य आहे आपलं की या महाराष्ट्रामध्ये 4 कोटी झाडंसुद्धा कमी असं आपण म्हणता येईल. खरं तर याच्यातून एक उद्देश आहे की झाडं लावायची आणि पुन्हा झाडं लावल्यानंतर जर पुन्हा 2-4 महिन्यांनी 6 महिन्यांनी मिळत असतील तर त्याला अर्थ राहणार नाही. अरुण शेट्टी सांगितलं की अशा प्रकारे झालं तर त्याला अर्थ राहणार नाही आणि म्हणून झाडं लावा आणि झाडं जगवा अशा प्रकारचं. आणि त्यालाच म्हणतात की झाडं दत्तक घ्या. झाड लावल्यावर जसं आपण मुलांना दत्तक घेतो तर ते पालनपोषण शेवटपर्यंत करतो तसं झाड लावल्यावर त्याला झाडाला दत्तक पण घ्यायला पाहिजे.